आज ही बाळूमामांच्या पालखीसाठी मतदारसंघातून आणि राज्यभरातून भक्तजन जमलेले आहे. मला सांगायला आनंद होतो आहे की आपल्याच मतदारसंघामध्ये मानाचं जे आरेवाडीचं विरूपाचं मंदिर आहे त्यासाठी स्वर्गीय आबांनी पाया रचला. 8 कोटी रुपये आबास्थानं आणले होते आणि आबांच्या पश्चात त्या भागाचं सुशोभीकरण व्हावं आणि भक्तांना सुखसुविधा मिळाव्यात म्हणून टाईमच्या फंडातून सुद्धा 3 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. आणि विरोधाकडे जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यासुद्धा आज आदरणीय ताईंच्या शिफारसीतून मंजूर आहे. बाळूमामा मंदिर तुळशी यांच्या वतीनं गेली 13 वर्षे पालखी सोहळा आणि पारायण सोहळा या ठिकाणी पारायण सोहळा, रिंगण सोहळा आणि पालखी सोहळा संपन्न होतो. गेली 13 वर्षे अविरतपणे हा सोहळा चालू आहे. यावर्षी सुद्धा अतिशय भक्तिभावानं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी सकाळी पालखीच्या उद्घाटनासाठी आरारबांचे चिरंजीव रोहित दादा उपस्थित राहिले. या तालुक्यातील बरेच अधिकारी उपस्थित राहिले, पदाधिकारी उपस्थित राहिले आणि फार मोठ्या प्रमाणात हा पालखीची मिरवणूक आणि हा रिंगण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. त्यामुळे अतिशय मोठ्या भक्तिभावाने महाराष्ट्रातून, जिल्ह्यातून आणि तालुक्यातून आणि गावातून या ठिकाणी लोक भक्तिभावाने या ठिकाणी जमत असतात आणि सर्वजण 7 दिवस या ठिकाणी राबत असतात आणि सेवा करत असतात.